या 20 लाइन बावी लागेल धावाची संधी आहे लाइन चुकीची वाईट चा इशारा येतोय धाव संख्या एक ने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती आहे शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक मॅडी गोलंदाजी मार्क होती राईट आर्म राउंड द विकेट गतीमध्ये परिवर्तन स्लोअर वन चेंडू फसवा चेंडू आपण पाहतोय आणि डॉट बॉल ची समाप्ती होते आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आणि 15 धावांचं माफक असं लक्ष ठेवलंय गावदी वरप या संघासमोर ओमसाई मांजरली या संघाने दमदार सुरुवात आपण पाहतोय गावदेव वरप संघाच्या माध्यमातून अनिल म्हात्रेने पहिल्या चेंडूतील चौकार लगावलाय जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे उद्या पहिला सामना असेल फलेगाव विपक्ष रायते 11 रायते या दोन्ही टीमला विनंती असेल 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे या 20 चांगला चेंडू आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होते पहिला सामना असेल फलेगाव विपक्ष रायते 11 रायते दुसरा सामना असेल जय बजरंग गोरसई ए विपक्ष जांभुलपाडा तिसरा सामना असेल जय मसोबा मानेरे विपक्ष गावदेवी नानकर या 20 चांगला चेंडू आपण बाजू डॉट बॉल ची समाप्ती होते आणि शेवटचा सामना असेल पिंपलघर विपक्ष गावदेवी उंबारली या दोन टीम मध्ये धावसंख्या आहेत अव्वलकावरती 4 धावा खूप चांगली गोलंदाजी कमलाकर आपल्या टीम साठी करतोय स्ट्राइकिंग फलंदाज अनिल म्हात्रे या भी चांगला फटका आपण पाहतोय बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल वाइड इश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर ह्यूज मॅक्सिमम फेमस आहेत सागरदादा भोईर चकडेवाले आणि खूप मोठं पाठबल असतं ते म्हणजेच गावदी वरप टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत नेहमीच पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय सागर शेठ भोईर यांच्या माध्यमातून जेणेकरून खेळाडूंचं मनोबल वाढावं हाच प्रयत्न असतो सागर शेठ भोईर यांचा धावसंख्या आहे धावफलकावरती 10 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे अजून एक चांगला फटका आणि आपल्या स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि गावदेवी वरप संघ विजयी आणि गावदेवी वरप संघ दाखल होतोय थेट अंतिम फेरीमध्ये विजय संघाचं हार्दिक अभिनंदन